गणपती बाप्पा मोड या अतिशय महत्त्वाच्या टेवीस टिप्स सगळ्यांना उपयुक्त ठरतील दोन मिनटे वेळ काढून नक्की ऐका डम्याच्या चांगले केळ घेऊन त्याची साल न काढता त्यात छिद्र करावे त्या छिद्रामध्ये थोडेसे सेंदू व काळ्या मिरीचे चूर्ण भरून चांदण्या रात्रीत रात्रभर ठेवावे सकाळी त्याला आगीत ठेवून शेकून खावे शरद पौर्णिमेच्या रात्री ठेवलेले केळ दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने विशेष लाभ होतो कोमट बादलीमध्ये निलगिरीचे काही टाका आणि या पाण्याने आंघोळ करा यामुळे कंबर अंगदुखीपासूनही आराम मिळेल यातून तुम्हाला तणावमुक्त वाटेल जर तुम्ही खोकल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आल्याचे मधासोबत सेवन करू शकता मधुमेह मूत्रपिंडाचा आजार किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तीनी तूप आणि गूळ एकत्र एक खाणे टाळावे वेलची ही शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढविण्यास मदत करते तसेच शरीरात रक्त घोटण्यास प्रतिबंध करते याच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका कमी होतो सुरणाचे तुकडे वाफवून घ्या आणि नंतर तिळाच्या तेलात भाजी करू शकता साधारण महिनाभर दर दुसऱ्या दिवशी खा आणि त्यावर ताक पिया यामुळे मूळ मुल व्याध हळूहळू कमी होईल दही व मीठ सम प्रमाणात एकत्र करून जेथे टक्कल पडले असेल तेथे रोज रात्री चार ते पाच मिनिटे मालिश केल्याने लाभ होतो वीस ग्रॅम वडाची पाने पाव लिटर पाण्यात वाटून गाळून घ्यावीत सकाळ सायंकाळ हे पाणी घेतल्याने थेम थेम लघवी होणे व लघवीतून रक्त येणे थांबते पहिल्या दिवशी लसणाची एक संपूर्ण पाकळी पाण्याबरोबर गिळावी नंतर दररोज एक एक पाकळी वाढवत जाऊन दिवशी पाकळ्या गिळाव्यात त्यानंतर दररोज एक एक पाकळी कमी करीत जावे असे केल्याने पक्षाघात लवकर बरा होतो लसणाच्या पाकळी बरोबर खाल्ल्याने हाय बी पी मध्ये लाभ होतो ज्यांना मनक्याचे दुखणे असेल त्यांनी दररोज दोन चमचे पंचगव्याचे से सेवन करावे हृदयरोगाच्या पेशंट्सनी रोज दोन चमचे शुद्ध मध व अर्धा ग्लास थंड पाणी प्यावे आराम मिळेल सात बदाम पाच ग्रॅम बडीशेप व पाच ग्रॅम खडीसाखर हे तिन्ही एकत्र करून त्याचे चूर्ण बनवून रात्री झोपण्यापूर्वी देशी गाईच्या दुधाबरोबर सेवन केल्याने डोळ्यांची दृष्टी वाढते व वा चष्मा कमी होतो बेलाचा पाच ग्रॅम रस व धनाचे पाणी पन्नास मिलीलीटर एकत्र करून पिल्याने गर्भवती स्त्रीची उलटी थांबते एक गोड सफरचंद घेऊन त्यात बारा ग्रॅम लवंगा टोसून ठेवाव्यात दहा ते अकरा दिवसांनी लवंगा काढून तीन लवंगा दररोज खाव्यात नंतर एक सफरचंद खावे याने पोटातील गॅसेसमध्ये आराम मिळतो रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी पालकाची भाजी नियमितपणे खावी व अर्धा ग्लास पालकाच्या रसात दोन चमचे मध घालून पन्नास दिवस प्यावा हे ॲनिमियात लाभदायक आहे कच्च्या पपईचे सेवन केल्याने डाग आणि सुरकुत्या दूर होतात नियमितपणे पचनाच्या समस्यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही एक चमचा जवळ कोमट पाण्यात किंवा दह्यासह खाऊ शकता ज्या लोकांना आधीच फुफ्फुसाशी संबंधित समस्या आहेत त्यांच्या समस्या प्रदूषणात आणखीनच वाढतात जर तुम्हाला तुमची फुफ्फुस निरोगी ठेवायची असतील तर दररोज वाफ घ्या पित्ता खडे होऊ नयेत म्हणून रोजच्या जेवणात कोशिंबीर वा सॅलड घ्यावे तसेच रोज नियमित व्यायाम करावा एक तास रोज चालायला हवं एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिंबू मिसळून प्या मधातील प्लेओनाइट्स खनिजे विटॅमिन्स आणि एक्झामिन्स पोट साफ करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात शरीर डिहायड्रेट झाले तर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो म्हणून दररोज सात ते आठ ग्लास पाणी प्या खजूरमध्ये कॅल्शियम तांबे सेलिनियम मॅंगनीज यासारखे रासायनिक घटक मुबलक प्रमाणात आढळतात याच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या टिप्स या केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत या टिप्स व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत आपल्याला काही प्रश्न चिंता आजार असल्यास नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद